नमस्कार, मी तारका पेडणेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल अ स्पार्कलिंग स्टार मध्ये। हा व्हिडिओ होमटाऊन स्पेशल असणार आहे। एरवी मी समर वेकेशन्स मध्ये गावी जायचे, पण या वेळेला या सीझन मध्ये गावी होते आणि या व्हिडिओ मध्ये माझ्या गावचा नवरात्रोत्सव तुम्हाला बघायला मिळणार आहे। 10 दिवसांमध्ये काय काय झालं हे सगळं मी या व्हिडिओ मार्फत दाखवायचा प्रयत्न केलाय। तर हा कार्यक्रम आयोजित केला होता नवदुर्गा तरुण मित्र मंडळाने। सो पहिल्या दिवसाची सुरुवात इथून होते। या 10 दिवसात घराघरातून देवीसाठी रोज नैवेद्य येतात आणि मग प्रसाद म्हणून छान छान पदार्थ आम्हालाही खायला मिळतात। खर तर या निमित्ताने गावातल्या नवनवीन लोकांशी माझी ओळख झाली, जुन्या लोकांनाही भेटता आलं, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करता आला आणि हे सगळं सेलिब्रेशन बघून खरंच मन खूप खुश झालं। गरबा रोज फक्त बसून बघत होते, पण आज वाटलं आपणही खेळायला हवं। सो इतक्या वर्षानंतर, म्हणजे शाळेत असताना मी शेवटचे खेळले होते, त्यानंतर आज गरबा खेळताना मला खूप मज्जा आली। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण सहभागी झाले होते आणि सगळं बघून खरंच खूप आनंद वाटत होता। नवदुर्गा तरुण मित्र मंडळाने विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं, त्यातली ही एक होती संगीत खुर्ची स्पर्धा। गावातल्या मुलींनी महिलांनी मोठ्या प्रमाणावर याच्यात सहभाग घ्यावा म्हणून अनेक बक्षीसही जाहीर केली होती। मीही या स्पर्धेत भाग घेतला होता, पण काय तर नशीब, पहिल्याच फेरीत आउट झाले। आज मीही देवीसाठी नैवेद्य घेऊन गेले होते।
शेवटी शेवटी तर खूपच धमाल होती. तर विविध स्पर्धांमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोकांनी याच्यात सहभाग घेतला होता. लहान मुलांचं आणि यंगस्टर्सचं कौतुक तर होतच, पण विशेष कौतुक होतं ते सिनियर सिटिझन्सचं. म्हणजे इतक्या उत्साहाने लोकांनी भाग घेतला होता ना, खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला. दसऱ्याचा दिवस, या दिवशी इथे सोनं लुटण्याची पद्धत आहे. माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं. आधी देवांची लग्न लावली जातात आणि मग सोनं लुटलं जातं. वामांकी गिरिनंदिनी कटितटे शार्दूल चर्मांबर. सगळ्या स्पर्धांचे जे विनर्स होते त्यांना इथे मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली गेली. आणि हा होता शेवटचा म्हणजे दसऱ्याचा दिवस. दुसऱ्या दिवशी देवीचं विसर्जन होणार होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. मीही मनसोक्त नाचले. नवदुर्गा तरुण मित्र मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन अगदी उत्तम पद्धतीनं केलं, त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक.
इतर वेळी सगळेजण आपापल्या डेली रुटीनमध्ये बिझी असतात, आपल्या कामांमध्ये बिझी असतात. पण हे जे असे कार्यक्रम होतात याच्यातून लोकांना एक ब्रेक मिळतो, प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी नवनवीन कार्यक्रम उपक्रम इथे राबवले जावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. आता वाजत गाजत देवीची मिरवणूक निघाली आहे ती विसर्जनासाठी. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.